सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 30वा सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयाच्या 30व्या आठवड्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपल्यास नम्र विनंती आहे की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. प्रश्न पहिला आहे मित्रांनो, श्यामलालने एक डझन पेन 60 रुपयाला विकत घेतले व त्याने प्रति पेन 7 रुपयाला विकला व त्याला या व्यवहारात किती नफा वा तोटा झाला. एक डझन म्हणजे 12 पेन, 12 पेन 60 रुपयाला म्हणजे 5 रुपयाला एक पेन आणि 7 रुपयाला विकला म्हणजे प्रति पेन 2 रुपये फायदा, म्हणजे 12 पेनवर 24 रुपये नफा झाला, फायदा झालेला आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, इथं उदाहरण दिलेलं आहे, खरेदी रुपये 5000, विक्री रुपये 4000, 90 रुपये, तर नफा की तोटा आणि किती रुपये आहे तो नफा किंवा तोटा. तर मित्रांनो, खरेदी 5000 आणि विक्री 4090 म्हणजे तोटा झालेला आहे आणि तो तोटा आहे 910 रुपये. तुम्ही करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खरेदी किंमत 4100, विक्री किंमत 4500, नफा की तोटा आणि किती रुपयाचा झाला. तर 4100 रुपये खरेदी आणि विक्री 4500 म्हणजे 400 रुपये फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे. एक नंबर उत्तराचा पर्याय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एका कापड दुकानदाराने 100 साड्या 50,000 रुपयाला ठोक व्यापाऱ्याकडून विकत घेतल्या, म्हणजे आपल्याला 50,000 भागिले 100 करावं लागेल, म्हणजे त्याचं उत्तर 500 रुपये साडी पडते, 500 रुपये येईल प्रति साडी. 600 रुपये एक याप्रमाणे साड्या विकल्या तर त्याला एकूण किती नफा झाला प्रति साडी, तर त्याला एका साडीवर 100 रुपये नफा झाला. एक नंबर उत्तराचा पर्याय मित्रांनो. पुढे जाऊया. एक सायकल दुकानदाराने 50 सायकली 50,000 रुपयाला खरेदी केल्या, म्हणजे 1,000 रुपयाला एक सायकल पडली, 50 भागिले 50 करा, 50,000 भागिले 50, त्याला वाहतूक खर्च व इतर खर्च 5,000 रुपये आला, म्हणजे पर सायकल 100 रुपये, आणि त्याला प्रत्येक सायकलवर 100 रुपये नफा कमवायचा आहे, तर प्रत्येक सायकल त्याला किती रुपये विकावी लागेल, म्हणजे खरेदी किंमत 1,000 रुपये, इतर खर्च 100 रुपये आणि नफा 100 रुपये, म्हणजे 1,200 रुपयाला ती सायकल त्याला विकावं लागेल, तेव्हा 100 रुपये नफा मिळेल. नंतर मित्रांनो, 30 रुपये प्रति डझन या भावाने 30 पेन खरेदी करून ते सर्व विकले, प्रत्येक पेन 3 रुपयाला विकला, तर किती टक्के नफा झाला. तर त्या नफ्याचं प्रमाण इथं मित्रांनो 20%. 4 नंबरचं उत्तराचा पर्याय. पुढे जाऊया. पाण्याची एक टाकी 2,500 रुपयाला खरेदी केली, ती 2,750 रुपयाला विकली, तर शेकडा किती नफा झाला. 2,500 रुपये खरेदी आणि विक्री 2,750, म्हणजे 250 रुपये नफा, म्हणजे शेकडा 10% नफा. करून बघा तुम्ही, 20% नफा घेऊन एक टेबल 1,200 रुपयाला विकला तर खरेदी किंमत किती. तर खरेदी किंमत त्या टेबलाची येते मित्रांनो 1,000 रुपये. 20% नफा घेऊन विकला 1,200ला, म्हणजे 1,000 रुपये. पुढचा प्रश्न मित्रांनो, 24,000 रुपयास घेतलेले टेलिव्हिजन विकल्यामुळे 5% तोटा झाला, तर ते टेलिव्हिजन किती रुपयाला विकले गेले असावे. 24,000 5% काढावं लागेल आपल्याला, म्हणजे ते मायनस करायचे त्याच्यातून, म्हणजे 22,800 रुपये शिल्लक राहतात मित्रांनो. मित्रांनो, या त्यानंतर प्रश्न जो आहे तो आहे, संदीपने 12,000 रुपयाला घेतलेली सायकल 11,400 रुपयाला विकली, तर त्याला शेकडा तोटा किती झाला. तर शेकडा तोटा 5% येतो मित्रांनो. 600 रुपये त्याला तोटा झालेला आहे, 11,400ला विकली, 12,000 रुपयाला घेतलेली, म्हणजे शेकडा 5% तोटा झालेला. मित्रांनो, याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओ भेटूया.